वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा अशी मागणी आता छगन भुजबळांनी केली। या आशयाचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पाठवलं। बिहार प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा स्वतंत्र जनगणना करा। ओबीसींच्या जनगणनेचा राज्याच्या विकासाला फायदा होईल असं मत सुद्धा छगन भुजबळांनी व्यक्त केलं। तर छगन भुजबळांच्या या मागणीवर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात। जवळपास 50 वर्ष सरकार काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराचं होतं, त्यांनी कधी विचार केला नाही गोष्टीचा। राहिला ओबीसीचा पुळका, ओबीसी बद्दलही जेव्हा जेव्हा ओबीसीच्या विषयाचा निर्णयाचे अधिकार काँग्रेस राष्ट्रवादीकडे आले तेव्हा ते ओबीसीचे मारेकरी ठरले। ओबीसी आयोगाने त्यांना 432 कोटी मागितले तेव्हा ती फाईल 2.5 वर्षापर्यंत धूळखात पडली राहिली। मग तेव्हाच तुम्ही तुमच्या सरकारच्या काळात 432 कोटी दिले असते तर नितीश कुमारच्या पूर्वीच आपला डेटा तयार झाला असता।